बघा, ही जी न्यूज आहे, काही दिवसापूर्वी आमदार बच्चू कडू यांनी सचिन तेंडुलकरला कायदेशीर नोटीस पाठवून रसगत जाहीर केलं होतं. सचिन तेंडुलकरच्या ऑनलाईन गेमिंगमुळे जाहिरातीवरून बच्चू कडूंनी बऱ्याच दिवस आक्रमक होते आणि त्याच्यासमोर त्यांनी आंदोलनही केलेलं आहे की सचिन तेंडुलकरांनी ऑनलाईन जाहिरातीतून माघार घ्यावी. तर ह्याच्यामुळे काय होतं, मराठवाडा असेल, विदर्भ असेल किंवा पूर्ण महाराष्ट्रात म्हटलं तरी चालेल, बरीच युवक पिढी आहे ती गेमिंगच्या आहारी जाते आणि सचिन तेंडुलकर हे प्रत्येक लहान मुलापासून मोठ्यांपर्यंत आयडॉल असल्यामुळे त्यांचा प्रभाव हा जास्त पडतो आहे. तर बच्चू कडूंचं असं मत आहे की ज्यांना भारतरत्न दिलेला आहे त्यांनी अशा जाहिराती करू नये. आणि जर व्यक्तिगत मला विचाराल तर हे पण तेवढंच सत्य आहे, कारण ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या व्यक्तीला आपण भारतरत्न देतो हा भारताचा सर्वोच्च असा पुरस्कार आहे आणि सर्वोच्च असा पुरस्कार घेणाऱ्या व्यक्तीनं अशा जाहिराती करणं हे साफ चुकीचं आहे. कारण तुम्ही एक देशाप्रती तुमची बांधिलकी असते, जनतेप्रती तुमची बांधिलकी असते, तुम्हाला पूर्ण देश ज्यावेळेस आदर्श मानत असतो त्यावेळेस आदर्श मानणाऱ्या व्यक्तीनं आदर्शच वागायचं असतं. त्यामुळं इतर जरी अभिनेते किंवा खेळाडू जरी जाहिरात करत असले तेही चुकीचं आहे, त्याचं समर्थन नाही करू शकत. पण ज्या व्यक्तीला खरोखर भारतरत्न भेटलेलं आहे त्या व्यक्तीनं अशा जाहिराती करणं, कारण तुम्ही बघितलं गेलं तर विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये असे खूप मुलं आहेत की ज्यांनी कुठूनही पैसे आणून गेमिंगमध्ये लावलेले आहेत आणि ते खरोखर मानसिक डिप्रेशनमध्ये आहेत. सध्या महाराष्ट्रामध्ये दुष्काळही पडलेला आहे आणि अशा पार्श्वभूमीवर तेंडुलकर साहेबांनी खरं तर ह्या जाहिरातीमधून माघार घ्यायला पाहिजे. जरी त्यांचा तो व्यक्तिगत प्रश्न असला, जरी त्यांना व्यक्तिगत स्वातंत्र्य असलं, तरी जी व्यक्ती एका उच्च पातळीवर पोचलेली असते, ज्या व्यक्तींचे फॅन हे करोडो लाखो असतात, अशा व्यक्तींनी कोणताही डिसिजन घेण्यापूर्वी आपला डिसिजनचा किंवा आपल्या ॲडव्हर्टाईजमेंटचा समाजावर काय परिणाम होईल याचा निश्चितच विचार करायला पाहिजे. कारण थोर जे आहेत, महात्मा फुले आहेत किंवा भगतसिंग आहेत, यांना देखील भारतरत्न अजून भेटलेला नाही. मग क्रिकेटपटूला भारतरत्न भेटल्यानंतर पूर्ण भारत त्यांना देव मानत असल्यानंतर देवाने अशा प्रकारची जाहिराती करणं हे साफ चुकीचं आहे. शेवटी हे तर प्रश्न हा कायदेशीर येत नसून तो एक नैतिकतेचा प्रश्न येतो आणि नैतिकतेतून अशा व्यक्तींना विचार करायला हवा. प्रकरण नेमकं काय आहे, बघा, एक ऑनलाईन गेमिंगची जाहिरात केली आहे, या जाहिरातीवर बच्चू कडूंनी आक्षेप घेतला आहे आणि एक आमदार म्हणून त्यांनी आक्षेप घेणं यात काही गैर नाही आहे, नाही का? की अप्रत्यक्ष जोगाराचं समर्थन आहे. ऑनलाईन गेम म्हणजे काय, बाकी शेवटी जोगारासारखंच आहे ना ते. तर मला वाटतं ह्याच्यावर लवकरच निर्णय निघेल आणि शासन नक्कीच हे करेल, कारण अनेकांचे कुटुंब याच्यामध्ये उद्ध्वस्त होत आहेत, खास करून महाराष्ट्रामध्ये खूप हे होत आहे.